याच्यामध्ये मीठ कमी याला तडका कमी दिलाय किंवा जास्त दिलाय तो त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही करत बसणार ना कारण की त्याला खाण्याची गरज आहे हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि जसं तुम्ही बघू शकतात मी खूप आनंदी आहे आणि एनर्जेटिक आहे कारण की माझ्या मागच्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला तो आफलातून होता आणि त्याच्याचबरोबर मी हंड्रेड सबस्क्रायबर कम्प्लीट केलं तर माझी फर्स्ट सेंचुरी कंप्लीट झाली आहे त्याच्यामुळे मी थोडा आनंदित होतो तर आजचा टॉपिक थोडा स्पेशल आहे कारण की माझ्या माझे काही फेवरेट टॉपिक्स आहेत आपल्या कंट्रीबद्दल इंडियाबद्दल आणि त्याच्यातला हा एक टॉपिक आहे ज्याच्याबद्दल सग सा, सगळीकडे आता डिस्कशन चालू आहे सगळ्या न्यूज चॅनल असतील सोशल मीडियावरचं असतील तर ती इंडियाची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी इंट्रोड्यूस झाली आहे त्याच्याबद्दल आणि मी बी ॲक्च्युली इकडे येण्याचं ते एक कारण होतं कारण की मला जेव्हा त्या चार पाच वर्षापूर्वी जेव्हा डेटा अनालिटिक्स मशीन लर्निंगमध्ये काहीतरी शिकायचं होतं तेव्हा खूप लिमिटेड कोर्सेस त्याच्यामध्ये अवेलेबल लिमिटेड कॉलेजेस प्रोव्हाइड करत होते ते कोर्सेस आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्या जो कोर्स कंटेंट होता तो मला पाहिजे तो नव्हता त्यामुळे इंडियामध्ये ऑप्शनच नव्हता भले पैसे एक दोन कॉलेजेस होते तर ते एक रिझन होतं आणि जे आता जे नवीन एज्युकेशन सिस्टम इंट्रोड्यूस होणार आहे ज्याचा तो ड्राफ्ट होता तर ते जर झालं तर इंडिया खूप वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचणार आहे तर त्याच्याचबद्दल मी आज टॉपिक डिस्कस करणार आहे तर चला सुरू करूया तर पहिला टॉपिक बघूया आपला पॅटर्न काय असणार आहे नवीन एज्युकेशनमध्ये कारण की आपल्याकडे पहिला दहावी होतं नंतर बारावी व्हायचं नंतर ग्रॅज्युएशन आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असायचं पण याच्यामध्ये तसं नसणार आहे त्याच्यामध्ये फाईव्ह प्लस थ्री प्लस थ्री आणि प्लस थ्री असणार आहे तर साऊंडस खूप लांब असं एज्युकेशन वाटतं आहे पण तसं नसणार आहे कारण की याच्यामध्ये जे पहिले आपण दोन वर्ष शिकायचो जे प्रायमरी एज्युकेशन असायचं छोटा शिशू आणि मोठा शिशू त्याला पण फॉर्मल रिकग्निशन भेटल्यामुळे त्याचा तो समावेश झाला आहे आणि म्हणून ते एवढं मोठं वाटतं आपलं एज्युकेशन काही फरक पडणार नाहीये त्याच्यामध्ये तुमचं जे प्रायमरी एज्युकेशन होतं जे पहिलं पाचवीपर्यंत किंवा आठवीपर्यंत ते मदर टंगमध्ये करण्यात आलं मदर टंग केल्यामुळे कसं होतं कारण की आपल्या आपल्याकडे बहुतेकजणं सगळे इंग्लिश मीडियममध्ये शिकत नसतात आणि जे शिकत असतात त्यांच्याकडे पण ते शाळेत फक्त इंग्लिश मिडियममध्ये शिकत असतात आणि घरी येऊन मग त्यांच्या मदर टंगमध्ये बोलत असतात त्याच्यामुळे त्यांचं जे ताळमेळ असतो तो जास्त बसत नाही तर त्यांचं असं सजेशन आहे असं त्याच्यामध्ये की तुम्ही पूर्ण एज्युकेशन प्रायमरीचं हे मदर टंगमध्ये घेतलं पाहिजे जे की तुम्हाला जास्त समजेल त्याच्यामध्ये Uh, आणि आपल्याकडे कसं होतं पहिला दहावी ते बारावीपर्यंतच्या किंवा त्याच्या पुढचं एज आपल्याकडे त्या एज्युकेशनमध्येच असं होतं की भरपूर जास्त टॉपिक कवर के केले जातात आणि तुम्हाला स्किल म्हणजे बोललं तर एकही टॉपिक जमत नाही uh, कारण की त्याच्यामध्ये भरपूर टॉपिक केले असल्यामुळे त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं आणि त्याचं स्किल यूज करणं त्याच्यामध्ये भरपूर लिमिटेशन्स व्हायचे तर आता नवीन याच्यामध्ये कसं असणार आहे की तुमचा लेस कंटेंट असणार आहे बट इट विल बी मोर लर्निंग हे त्यांचं सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी इंट्रोड्यूस केलं गेलं आहे दुसरी गोष्ट ह्युमन बिहेवियर कसं असायला पाहिजे कारण की एज्युकेशन कितीही चांगलं असलं तर तुम्ही एक चांगलं मॅनेजर होऊ शकतात असं नसतं कारण की मॅनेजर होण्यासाठी तुम्हाला लोकांबरोबर ज्या स्किल लागत असतात तर त्या गोष्टी याच्यामध्ये इंट्रोड्यूस केल्या गेल्यात आणि त्या खूप महत्वाच्या आणि चांगल्या गोष्टी आहेत आणि डायव्हर्सिटी डायव्हर्सिटी होतं त्याच्यामध्ये कारण की जर तुम्हाला एक सब्जेक्ट घ्यायचा आहे या टॉपिकमधून समजा सायन्समधून एक सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि कॉमर्समधून एक सब्जेक्ट घ्यायचा आहे तर ते पॉसिबल नव्हतं मला तसं करायचं होतं ॲक्च्युली मला कम्प्युटरमध्ये इंटरेस्ट होता बारावीमध्ये तर बारावी, बारावी कम्प्युटरमध्ये कम्प्युटर सब्जेक्ट घेऊन मला सायकोलॉजी एक घ्यायचा होता पण तेव्हा तो ऑप्शन अवेलेबल नव्हता पण आता तो ऑप्शन अवेलेबल आहे तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि आम आय एम रिली झलस अबाउट दॅट पॅटर्न वाईज हा चेंजेस होता नंतर इथं कोडिंग इंट्रोड्यूस केलं आहे तर कोडिंगबद्दल काय होतं आपण बघूया तर नेक्स्ट टॉपिक आहे जो कोडिंग इंट्रोड्यूस केलं आहे लहान मुलांसाठी जे माझा फेवरेट टॉपिक आहे कारण की मी आय टीमध्ये आणि मी डेटा अनालिस्ट वगैरे त्याच्यामध्ये काम करतो आहे तर हा ॲक्च्युली खूप खूप डीप विचार आहे मागे जर तुम्ही जर जर विचार केला तर कोडिंग लहान मुलांमध्ये इंट्रोड्यूस करण्याचं असं काय रिझन असू शकतं कारण की जर तुम्ही इलॉन मास्क किंवा ॲपल यासारखे टेक्नॉलॉजीचे जे इन्थ्युजियास्ट किंवा मोठ्या कंपनीज आहेत त्यांचे तुम्ही जर डब्ल्यू डी सीचे वगैरे त्यांचे ॲन्युअल इव्हेंट असतात त्याच्यामध्ये जर तुम्ही बघत असाल तर त्यांच्यासाठी त्यांनी लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड वगैरे टूल्स काढलेले आहेत की लहान मुलांना एकदम खेळण्या खेळीमेळीच्या पद्धतीमध्ये त्यांना शिकता येईल कोडिंग कसं करायचं ते याचा मागचा विचार असा आहे कारण की तुम्हाला माहिती आहे आता जगामध्ये सगळं ए आय मशीन लर्निंग आणि ऑटोमेशन हे सगळे इंट्रोड्यूस होतं आहे आणि त्या डेली लाईफमध्ये यायला सुरुवात झाली आहे त्या सगळ्या गोष्टी पण अजून इथून पुढे पाच वर्षानंतर ना पाच ते दहा वर्षानंतर या गोष्टी आपल्या डेली लाईफमध्ये यायला लागणार या, या गोष्टी आणि त्याच्यामुळे काय होणार की जे आपले लो स्किल जॉब आहेत ते निघणार आहेत या ऑटोमेशनमुळे ते मार्केटमध्ये राहणार नाहीत त्यामुळे जशी ही सेम परिस्थिती आहे ए आय आणि ऑटोमेशनची जी स आपण सगळ्यांनी बघितलेली जेव्हा कम्प्युटर इंट्रोड्यूस झालेला फर्स्ट टाईम तेव्हा बरेच लोक असं बोलवते की कम्प्युटरमुळे बऱ्याच आपल्या लोकांचे जॉब जाणार आहेत आणि बेरोजगारी वाढणार आहे आणि ते सगळं होणार आहे तर ए आय आणि मशीन लर्निंग ऑटोमेशन ह्या सगळ्या त्याच गोष्टी आहेत ज्या अफेक्ट करणार आहेत लो स्किल जॉबला पण मी असं बोलत नाही की याच्याने जॉब संपूर्ण निघून जाणार आहे आणि हे जर ऑटोमेशन वगैरे तशा गोष्टी झाल्या तर भारतासारख्या देशाला हे खूप डेंजर आहे नाही परवडणार कारण की इंडियामध्ये लोकं खूप आहेत आणि जर ऑटोमेशन वगैरे आले तर अजून लोकांचे जॉब जातील पण तसं नाही होत कधी टेक्नॉलॉजी वर्ल्डमध्ये कारण की जेव्हा एक ज जॉब जात असतात तेव्हाच ए आय आणि ऑटोमेशन आणि या सगळ्या गोष्टींचे जॉब क्रिएट होतील जसं आज जे पहिला जॉब होते ते आज पण आहेत पण पन ते आज कम्प्युटरवर चालत आहेत तसं पुढे प्रत्येकाला कोडिंग करावं लागणार आहे कारण की ऑटोमेशन हे त्यांच्या त्यांच्या फील्डमध्ये असेल आणि त्यांना स समजा फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देऊन सांगतो की मी एका मी लहानपणापासून कोडिंग शिकलो आहे आणि मी बायोटेक पण शिकलो आहे आणि बायोटेकमध्ये मी काहीतरी जॉब करतो आहे तर मला कोडिंग येत असल्याचा फायदा काय होईल की जेव्हा बायोटेकमध्ये काही ऑटोमेशन करायचं का असेल तेव्हा माझं कोडिंगचं स्किल पण येईल आणि माझं डोमेन नॉलेज पण येईल हे आता पण कंपन्यांमध्ये काही कंपन्यांमध्ये चालते ही गोष्ट पण पुढे ती खूप विविडली दिसायला लागेल आपल्याला मार्केटमध्ये आणि डेली लाईफमध्ये याचे इम्पॅक्ट दिसायला लागतील तर ही खूप चांगली गोष्ट होती आणि मला हे हे मला पर्सनली खूप आवडलं कारण की हा खूप डीप विचार होता जर तुम्ही हे बघितलं की लहान मुलांना कोडिंग शिकवायचं हे अजूनही बऱ्याच देशांमध्ये नाही आहे तर इंडियामध्ये ती एवढी चांगली गोष्ट आहे ते याच्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे तर नेक्स्ट पॉईंट असं आहे की तुम्हाला मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री घेता येणार आहेत एज्युकेशनमध्ये कारण की जर आताचा तुम्ही सिनारिओ बघितला तर दहा वर्ष बारा बारावी नंतर ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इंजिनिअरिंग करत असणार तर कंटिन्युअसली चार वर्ष तर असं तुम्हाला कंटिन्युअसली शिकायला लागत असतं आणि हा खूप मोठा टाईम असतो तर प्रत्येकजण तेवढा टाईम शिकण्यामध्ये इंटरेस्ट नसतो किंवा कोणाचा इंटरेस्ट वेगळा असतो आणि त्याच्यामुळे कोणाला कसं सोडावं लागतं एज्युकेशन तर जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असणार तर तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर आणि जर तुम्ही थर्ड इयरला सोडलं तर मग तुमचे पैसे वाया जातात भरलेले तुम्ही शिकलेलं तर असतं पैसे वाया जातात पण डिग्री भेटत नाही तर याच्यामध्ये काय होणार आहे की ज्यांना परिस्थितीमुळे किंवा फॅमिली सिच्युएशन्समुळे एज्युकेशन कंटिन्यू करता येत नाही तर तुम्ही फर्स्ट इयरला सोडलं तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला तर तुम्हाला सर्टिफिकेट भेटणार सेकंड इयरला जर सोडलं तुम्हाला तर डिप्लोमा भेटणार थर्ड इयरला सोडलं तर हायर डिप्लोमा भेटणार आणि नंतर मग जर सोडला तर तुम्हाला डि तर अशा फेजेसमध्ये त्यांनी एक डिवाईड केलंय तुमच्या एज्युकेशनला कारण की तुम्ही जर एक वर्षानंतर सोडणार तर त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही एक वर्ष शिकलेलं वाया गेलंय किंवा तुम्ही विसरून जाणार तर हा याचा खूप चांगला पॉईंट होता आणि हे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट हे बाकी कंट्रीजमध्ये आहे जसं आयर्लंडमध्ये पण ही गोष्ट तर त्याच्याबरोबर अजून भरपूर पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत खूप मोठं डॉक्युमेंट आहे ते सिक्स नाईन्टी पेजेसचं काहीतरी सिक्स्टी का नाईंटी पेजेसचं असं काहीतरी डॉक्युमेंट्स होतं ते तर त्याच्यामध्ये भरपूर पॉईंट होते त्याच्यातले हे पॉईंट्स महत्त्वाचे होते अजून भरपूर पॉईंट आहेत लाईक त्याच्यामध्ये एक, एक पॉईंट होता त्याचं नाव होतं रुटेडनेस अँड प्राईड ऑफ इंडिया जसं की आपण पायथागोरस वगैरे स्टडी करतो आयनस्टाईन स्टडी करतो न्यूटन स्टडी करतो तर तसेच काही शोध आपल्या भारतात पण लागलेत आणि आपल्या भारतीयांनी पण काही शोध लावलेत तर त्याच्या त्याचा इंट्रोड्युक्शन तुम्हाला इंडियाच्या इंडिया आपल्या इंडिया एज्युकेशन सिस्टममध्ये करायला भेटणार त्यामुळे तुम्ही जर वेस्टर्न सायंटिस्टचा पण स्टडी करणार आणि इंडियन सायंटिस्टचा पण स्टडी करणार तर हा हा तो पॉईंट होता की प्राईड फॉर इंडिया आणि रुटेडनेस नंतर होतं की त्याच्यामध्ये ए आय डिझाईन इंजिनिअरिंग किंवा ए याचं इंट्रोडक्शन असणार आहे प्रायमरी स्कूलमध्ये ए आयचं डिझाईन इंजिनिअरिंगचं किंवा ग्लोबल सिटिजन एज्युकेशन म्हणजे पुढे वर्ल्ड कनेक्टेड होणार आहे आणि कनेक्टेड झालं आहे ऑलरेडी आता तसं बघायला गेलं तर ते ग्लोबल वॉर्मिंगचा काय इफेक्ट होणार सगळ्यांवरती तर आपण कसं कंबाईनली याला हँडल केलं पाहिजे आणि त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये केल्या आहेत आणि अजून एक त्याच्यात छोटा पॉईंट होता की कम्युनिटी इन्वॉल्वमेंट जर समजा एखादा व्यक्ती असेल जो जो रिटायर झाला आहे ते आर्मी ऑफिसर असणार किंवा आय टी प्रोफेशनल असणार किंवा सायंटिस्ट असणार तर जो तीस दिवसाचा टाईम असणार आहे एज्युकेश शाळेमध्ये त्याच्यातले दहा दिवस तुम्हाला अदर ॲक्टिव्हिटीज शिकायला भेटणार आहेत तर त्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये हे जी लोकं असणार रिटायर झालेली ही पार्ट टाईम येऊन किंवा तुम्हाला फ्री कोचिंग वगैरे करणार त्यांचं एज्युकेशन त्यांचा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर शेअर करणार जे की तुम्हाला त्याचं नॉलेज भेटेल त्यांचं त्यांचा जो एक्सपिरियन्स होता तो तुम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल तर ही कम्युनिटी इन्वॉल्वमेंट ही फ्री असणार आहे आणि या असं ते एज्युकेशन आणि नॉलेजचं ट्रान्सफर होणार आहे खूप खूप क्रिएटिव्ह विचार आहे हा या सगळ्या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी याच्यामध्ये मी नेगेटिव्ह बिलकुल बोलणार नाही पण या झाल्या पॉझिटिव्ह गोष्टी आणि याच्याबद्दल काही गोष्टींचा विचार पण करायला पाहिजे कारण की एवढा वास्ट एज्युकेशन आणि पुढे लाईफ होणार आहे कारण की आता जे दहा पंधरा वर्षानंतर करिअर चेंज होतात ते पुढे पाच पाच वर्षानंतर चेंज करावे लागणार आहेत कारण की तेवढं डायनामिक होणार आहे एज्युकेशन जॉब एम्प्लॉयमेंट तसा डायनॉमिक होणार आहे आणि या एज्युकेशनमध्ये जर जो जो बॅकबोन आहे याचा ते म्हणजे टीचर्स आणि टीचर्सचं जॉब तेवढा चॅलेंजिंग होत जाणार आहे त्यांना ते तेवढा नवीन स्किल शिकायला लागणार आहे त्यांना त्या मुलांना ट्रेन करायचं म्हणजे त्यांना त्या लेवलला राहायला लागणार आहे तर हे त्यांच्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज असणार आहे पण कसं असतं माहिती आहे का मी तुम्हाला एक स्टोरी स्टोरी सांगतो त्याच्याने तुम्हाला एक चांगली गोष्ट समजेल समजा समजा तुम्हाला एपासून बीपर्यंत जायचं आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या आहेत तुम्हाला चांगला रस्ता दिला आहे तुम्हाला झाडं आहेत मस्त रस्त्याच्या आजूबाजूला जे की तुम्हाला त्या प्रवासामध्ये एंटरटेन होईल तुम्हाला पाणी ठेवलं आहे आजूबाजूला म्हणजे तुम्हाला जर तहान लागली तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिल्या आहेत तुम्हाला गाडी पण दिली आहे उ एपासून बीपर्यंत जाण्यासाठी पण त्या गाडीला चाकच नाही आहेत तर तुम्ही ते जाऊ शकत नाही तसं ह्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये मला जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे तुम्हाला टीचर्सची खूप चांगले टीचर्स लागणार आहेत या पॉलिसीला इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि सेकंड म्हणजे सोसायटीचा माइंडसेट लागणार आहे कारण की आत्ताचा आपला जो माइंडसेट आहे लोकांचा त्याच्यामध्ये लोक सायन्स असणार कॉमर्स असणार किंवा आर्ट्स असणार त्याच्याकडे लोक सायन्स म्हणजे हुशार आर्ट्स म्हणजे नाही हुशार किंवा आय टीमध्ये काम करतो तर चांगला हुशार असणार मुलगा किंवा चांगला मुलगा आहे किंवा मग प्लंबर वगैरे अशी कामं करत असणार तर त्याला थोडं लोअर लेवलने बघितलं जातं तर हा जो सोसायटीचा माइंडसेट आहे हा नाही तर ही एज्युकेशन पॉलिसी तर करणारच आहे हा माइंडसेट दूर करण्यासाठी पण सोसायटी म्हणून या गोष्टीला आपण थोडं विचार करायला पाहिजे टीचर्स आणि सोसायटीचा खूप महत्त्वाचा रोल असणार आहे या एज्युकेशन पॉलिसीला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी जमिनीवर आणि क्रिटिसाईज करायला मा कसं माहिती आहे का कारण की मी बघतोय कारण की याच्यावर क्रिटिसाईज पण कर जा केले जातात बहुत मी पॉलिटिकली बोलत नाही आहे पण काही मित्र बोलतात अरे शिवतेज आपल्या कंट्रीमध्ये पॉसिबल आहे का असं होणार आहे का तसं होणार आहे का तर तर मी एकच सजेशन देऊ शकतो कसं असतं एखाद्याला जर भूक लागली आहे तर आणि तो दहा दिवस पंधरा वीस दिवसापासून त्याने काही खाल्लं नाही तुम्ही त्याला जर खायला काही दिलं तर तो गपचूप खाईल तो त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही करत बसणार की अरे याच्यामध्ये मीठ कमी आहे याला तडका कमी दिला आहे किंवा जास्त दिला आहे तो त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही करत बसणार कारण की त्याला खाण्याची गरज आहे तसं आपल्या एज्युकेशन सिस्टम बरोबर झालं आहे कारण की आपल्याला खूप वर्षापासून ही गोष्ट पेंडिंग होती की आपली एज्युकेशन सिस्टम रिवाईव् व्हायला पाहिजे पण ती झाली नव्हती तर आता ती झाली आहे त्याच्यात काही त्रुटी असतील तर आपण त्या येणाऱ्या टायमामध्ये सुधरवू शकू पण आता त्याला क्रिटिसाइज करून ती आत्ताच इम्प्लिमेंट न होणं हा त्याच्यातला ऑप्शन नाही आहे कारण की आपण ऑलरेडी लेट झालो आहे कारण की आपण बोलतो आहे की आपण जगामधली तिसरी सुपर पॉवर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एज्युकेशनला इग्नोर करून ही गोष्ट इम्पॉसिबल आहे असं मी म्हणतो तर हेच मला वाटतं आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीपासून कारण की माझे काही फेवरेट टॉपिक्स आहेत इंडियाबद्दल आणि काही काही फेवरेट आ, आस्पेक्ट असतात लाईक आपली एज्युकेशन पॉलिसी आहे आपलं लेगिस्लेशन सिस्टम आहे जर ते चांगलं झालं आणि इकॉनॉमी या तीन गोष्टी मला खूप पर्सनली मी फॉलो करतो त्या गोष्टींचे न्यूज आणि म्हणून मी या याच्याबद्दल व्हिडिओ बनवला कारण की खूप आनंदाची गोष्ट होती मी मला तर खूप आनंद झाला कारण की मी जर लहान असलो असतो आणि मला अशी एज्युकेशन सिस्टममध्ये जर मी शिकलो असतो तर मला ना वाटत मी बाहेर येऊन कधी शिकलो असतो थँक्यू बाय आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लोकांना शेअर करा कारण की एज्युकेशनसाठी लोकांना एज्युकेट करणं महत्त्वाचं आहे थँक्यू बाय